नमस्कार, शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील। आठाळीतील बांधावरून चाललेलो होतो। या ठिकाणी आठाळी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा सुंदर रस्ता निर्माण केलेला आहे। पिढ्यानपिढ्या असणारा हा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, येथील युवकांनी एकत्र येऊन मिटवलेला आहे। पाऊस पडला की 4 महिने या ठिकाणी इतकी दलदल होत असे की कुठल्याही प्रकारचं वाहन किंवा पायीसुद्धा येणं हे मुश्किलीचं होत होतं। म्हणून या परिसरातील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या शेतीसाठी रस्ता करण्याचं ठरवलं। सर्व शेतकरी फक्त रस्ता करायचा आहे या एकाच उद्देशाने एकत्र आले। अनेक मीटिंग, अनेक चर्चा झाल्या आणि रस्ता करण्याचं पक्क ठरलं। पूर्वी ज्या ठिकाणावरून आपण चाललेलो आहोत त्या ठिकाणी मोठमोठी बाबळीची, लिंबाची आणि वेगवेगळी पद्धतीची काटेरी झुडपं या ठिकाणी उगवलेली होती। आणि मग पहिल्या प्रथम शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ती सगळी काटेरी झुडपं काढून घेतली आणि मग 12 फूट रस्ता करावा या उद्देशानं रस्त्याची आखणी करण्यात आली। बांध, ताली ह्या सपाट करून फक्की टाकण्यात आली आणि नंतर या ठिकाणी मुरमीकरण केलं गेलं। पूर्वेच्या बाजूला श्री विष्णूचं देवस्थानची जमीन आणि पश्चिमेला छोट्या छोट्या शेतकऱ्यांची जमीन अशा पद्धतीनं काही क्षेत्रावर पूर्वेला देवस्थानची जमीन असल्याने त्या देवस्थानच्या जमिनीतून जाणारा हा रस्ता पुढे दोन्ही बाजूला शेतकऱ्यांनी 5-5 फूट आपले स्वतःचं क्षेत्र दिलं आणि सुंदर असा जवळजवळ 1.5 किलोमीटर लांबीचा हा सुंदर असा रस्ता परिंचे परिसरातील आठाळी की जी हत्तीचं मस्तक म्हटलं जातं अशा ठिकाणी तयार करण्यात आला। ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र गेलं त्यांच्याकडून 1-2 हजार रुपये आणि जे शेतकरी हा रस्ता वापरणार आहेत परंतु त्यांचं क्षेत्र गेलेलं नाही त्यांच्याकडून 1-3 हजार रुपये अशा पद्धतीनं जवळजवळ 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांनी 2 दिवसांमध्ये गोळा केले आणि हा सुंदर असा रस्ता, मुरमीकरणाचा रस्ता हा झालेला आपल्याला आज दिसतोय। खरं तर या जमान्यामध्ये जमिनींना सोन्याचा भाव आलेला आहे। अशा या काळात शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी दिल्या आणि सुंदर असा रस्ता या ठिकाणी करण्यात आला। परिंचे परिसरातील सर्वात बागायती, सर्वात कसदार, 16 ने महसुलीची ही जमीन, काळभोर काळवटीची जमीन, परंतु रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे ती पिकं करता येत नव्हती। 4 महिने पावसाळ्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांची वाहतूक पूर्णपणे बंद व्हायची। आता शेतकऱ्यांना 8व्या महिन्यातीलच ऊसाची लागवड करता येईल, कुणाला गोठे बांधता येतील, कुणाला आपलं घर जर बांधायचं असेल शेतामध्ये ते बांधता येईल अशा पद्धतीनं एक परिंचे परिसरातील शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसराला एक आदर्श घालून दिला। शेतकऱ्यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं याचं एक जिवंत उदाहरण परिंचे परिसरातील आठाळी या परिसरामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांनी घालून दिलं। अशी ही काळीभोर जमीन जी रस्त्याअभावी अनेक वर्ष दळणवळणाच्या अडचणींना सामोरे जात होतं त्या या जमिनीला
कुंकुम तिलक लागल्यासारखं आता वाटायला लागलं आहे. पिकं डोलत आहेत, परिसरातील शेतकरी आनंदी झालेले आहेत. माझ्या शेताला पाणी आलं आहे, पिलनवाडी धरणाच्या बंद पाईपलाईनचं पाणी आलं आहे. माझ्या परिसराला आता चांगला असा सुसज्ज असा रस्ता झालेला आहे. त्यामुळं या परिसरातील जवळजवळ 200 कुटुंबांचा जाण्यायेण्याचा आणि वाहतुकीचा नागरीचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे. हा रस्ता पुढे करवंदे वस्ती, सटलवाडी, चौदरवाडी या परिसराला जोडणार आहे. त्यामुळं त्याही परिसरातील नागरिकांना हा रस्ता वापरता येणार आहे. खरं तर शेतीचा बांध आणि शेतीचा रस्ता हे ग्रामीण भागातील भांडणाचं मूळ, परंतु त्या सर्व गोष्टींना छेद देण्याचं काम परिंचे परिसरातील या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. शेतकरी एकत्र आल्यानंतर एका उद्देशानं काम करायला लागल्यानंतर काय होऊ शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्या ठिकाणी पायी जाता येत नव्हतं त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या गाड्या धावू लागलेल्या आहेत. या परिसरातील शेतकरी आनंदी आहे. या परिसरातील शेतकऱ्याने एक आदर्श सर्वांसमोर घालून दिलेला आहे. शेतीला पाणी असेल तर त्या शेतीला रस्ता असला पाहिजे. हे उदाहरण या परिंचे परिसरातील शेतकऱ्यांनी, आठाळी परिसरातील जाधव मंडळींनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. काळीभोर जमीन आज रस्त्याने जोडली गेलेली आहे. त्यामुळं या परिसरातील तरुण वर्ग असेल, शेतकरी असेल, नागरिक असेल, हा आनंदित झालेला आहे. बागायतदारांच्या गाड्या आता या रस्त्यावरून फिरायला लागलेल्या आहेत. हा रस्ता होत असताना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांनी विशेष लक्ष घालून त्यासाठी एक JCP उपलब्ध करून दिलेला आहे. कारण या परिसरातील असंख्य सोमेश्वर कारखान्याचे सभासद आहेत. त्या सभासदांना रस्त्यासाठी कारखान्याने मोलाची मदत केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो मुरुम आहे तो मुरुम या गावचे पोलीस पाटील अविनाश वागोले असतील, सेवानिवृत्त फौजी विजय जाधव असेल किंवा आमचे शिवाजी सर असेल, या सर्वांनी या रस्त्यासाठी मुरुम दिलेला आहे. आणि त्याचबरोबर खरं तर या रस्त्याचं संपूर्ण श्रेय आमच्या परिसरामधील एक उद्योजक नारायणांना यादव आणि बाबूराव यादव यांना जातं. त्यांनी पूर्णपणे एक सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीचा रस्ता या परिंजकरांना तयार करून दिलेला आहे. खरं तर या सर्वांचे मानावे तेवढे आभार खूप थोडे आहेत. परिंचे तालुका पुरंदर येथील आठाळी या परिसरातील शेतकऱ्यांनी घालून दिलेला हा आदर्श सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. या कामासाठी अनेक हितचिंतक, मित्र, मंडळी, वेगवेगळ्या स्तरातील अधिकारी यांनी सढळ हाताने मदत केली. काळ्या आईवर प्रेम करणाऱ्या या भूमिपुत्रांचे मनापासून त्रिवार आभार आभार आभार. या सर्वांनी, सर्व शेतकऱ्यांनी, या परिसरातील तरुणांनी अथक असं परिश्रम करून हा रस्ता तयार केलेला आहे. याचे नक्कीच पिढ्यानपिढ्याचा हा शेतीचा प्रश्न, शेतीच्या रस्त्याचा प्रश्न या तरुण पिढीने मिटवलेला आहे. पुढच्या अनेक पिढ्या त्या त्यांचं आभार मानतील.